चल मुझे पप्पा उघडत नाही दरवाजा। चला आज तर भरपूर गर्दी आहे गार्डनला, सुट्ट्या लागल्या पोरांना। शांबू काजलला वाटतं आपलं पोरग मोठा झाला। शंभू 8 महिन्यांचा आहे काजल। गोंडी हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी, वेलकम बॅक टू माय चॅनल, गुड इव्हिनिंग एव्हरी वन। आणि काल तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आम्ही शेगावला जाऊन आलो, आणि आज सकाळी ना जरा ते रोड रोलर आलेले होते, त्याच्यामुळे आज सकाळपासून व्हिडिओ बनवता झाला आणि खूप जास्त सत्य खूप जास्त आवाज येतो, त्याच्यामुळे आम्ही काही बनवलं नाही। आज सकाळपासून मस्त आरामात होतं, पण आता बाय द वे इव्हिनिंग झालेली आहे। आणि काजलचं म्हणणं आहे परत शेगाव म्हणजे परत गजानन महाराजच्या मंदिरात जाऊ म्हणा गुरुवार, म्हटलं अगं कालच जाऊन आलो, आता किती वेळा जायचं। चमू गार्डनला चलतो, गार्डनला गार्डन फिरायला जायचं, गार्डनमध्ये खेळायचं। शंभो दरवाजा ठोक, पप्पाला बोलो, पप्पाला बोलो ठोक ना दरवाजा, उघडा उघडा उघडा, शंभो आलाय। शंभू आई कुठे आई? काजल ओ काजल, आईला म्हणा खाली खाली आई, ती बघ खाली। काजल ओ काजल घे शंभूच्या आजोबा, ओ शंभूच्या आजोबा घी म्हणतो घी। आईला बोलवा, शंभूच्या आईला बोलवा, झाली का म्हणा तयारी गार्डनला जायचं। बघा ही समोरची गाडी दिसते का तुम्हाला, सकाळपासून नुसते ट्रकवर ट्रक येऊन राहिले, पहिले ते रोड रोलर आले, आता असे ट्रक्स येऊन राहिलेले आहेत। आणि असं काही ती खडी टाकली नाही समोरची, दिसते नाही खडी, तर ती पण पसरवायला आले नाही, फक्त येऊन राहिले ट्रक्स येऊन राहिले। आता ही गाडी आता कुठे काय करणार आहे काय माहिती, पण माहिती का गाईज रस्ता इतका सुंदर झालेला आहे ना, एकदम प्लेन चकाचक चकाचक। हो हो ओरडायचं नाही ओरडायचं नाही, आहे गाडी आली गाडी आली गाडी आली की आमचा आनंद बघा। अरे शम पप्पा पप्पा खडी आहे खडी, परत इथे ओततील ते। शंभू कोण आलं? आई आली, आई आली बाई, दादा दरवाजा उघडत बरं, बाथरूमला गेला असेल तो, मला मोबाईल हवा आहे। आई नाही घेणार, आई नाही घेणार आहे, नाही घेणार आहे आई तुला। तू ते समोर बघ, समोर बघ कसं पाणी टाकताय गाडीवर ते बघ। चमूचे पप्पा उघडत नाही दरवाजा, गार्डनला चलायचं ना, उघडलं नाही का त्यांना शेवटी? नाही 5 मिनिटांनी मी त्यांना म्हटलं शांब गार्डनला चलायचं जायचं, पण आईला मला तर बाहेर जायचंय, तू काय करशील मग आता? बसायचं घरामध्ये। सो गाईज आता ना थोडंसं ना भूक लागलेली आहे, आणि ना आज मी ना संध्याकाळी आईला सांगितलं होतं की म्हटलं मुगाची उसळ बनवूयात, म्हटलं मग आम्ही ना हिरवे मूग छान मी ना असं भिजत ठेवलेले होते, बघा मी तुम्हाला दाखवते हे ना हिरवे मूग उस भिजत ठेवलेले होते, म्हटलं संध्याकाळी सगळ्यांना काही ना काही खावं असं वाटतं, मग काय म्हणतात किती मस्त गोल्डन लाईट येतं की नाही, वाव ऍक्च्युली सनसेट होतोय म्हणजे याचा अर्थ हा आहे काय, सनसेट होतोय म्हणून मस्त गोल्डन लाईट येतोय की लाईट लावायचीच गरज नसते अशा वेळेस। बरं चल मी काय सांगत होती, हां तर ते मुगाची उसळ जी आहे ना ती सगळ्यांना म्हटलं संध्याकाळी नाश्त्यासारखं जे असतं ब्रेकफास्टसारखं, सो ते करता येऊ शकतं आणि छान मस्त उसळ पण खाल्लेली आहे, हेल्दीचे हेल्दी आणि नाश्त्याचं नाश्ता असं होऊन जातं। पप्पाला वाटत होतं की उपमा करावं म्हणे उपमा करा, पण म्हटलं अहो पप्पा एवढं छान मी मुगाची उसळ भिजत ठेवलेली आहे कशाला उपमा पाहिजे, मी मुगाची उसळ करते। सो लेट्स गेट स्टार्टेड। जोपर्यंत म्हटलं ते मुगाची उसळ शिजते आहे तोपर्यंत छान मस्त गच्चीत येऊन जाऊ म्हटलं, आईला सांगून दिलं की 3 शिट्ट्या होऊ द्या म्हटलं, आणि मग गॅस बंद करून टाक, तोपर्यंत म्हटलं सनसेटचा मस्त व्ह्यू एन्जॉय करूयात। शाम पे कोई जैसे है नदी, लहर लहर जैसे बह रही है। चला आम्ही जाऊन येतो बगीचात, केव्हाचं चाललंय जायचं जायचं, आता जाऊन येतो, बाय बाय। शंभू कुठे पाहतो? चला आज तर भरपूर गर्दी आहे गार्डनला, सुट्ट्या लागल्या पोरांना, नाही तर आपण मागे आलो तेव्हा छुटपाखरू नव्हतं, आपणच होतो छुटपाखरू नव्हतं, नाही तर रिंगा रिंगा खेळायचं का? चला कुठे जायचं रिंगा रिंगा? इथे सगळे आलेले पोरं शंभूपेक्षा मोठे, आपला शंभू सगळ्यात छोटा आहे।
धरून ठेव बाई शांभू ये मे मे एक ला रिझल्ट लागेल रिझल्ट कधीच लागतो सीबीएसई वाल्यांना मे महिन्यात लागतं आपल्या शाळांना एप्रिल मध्ये सुट्ट्या लागत होत्या सध्या शाळेशी काही असा संबंध राहिला नाही पण येडापणाच झाला जर माझा कुठे जायचं आता झाला फिरून काजलला वाटतं आपलं पोरगा मोठा झाला शंभू 8 महिन्यांचा आहे काजल हळू 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 आलं गोळा गोळा अजून लहान आहे काजलला वाटतं आपला पोरगा मोठा झालाय हळू गाईज मी एवढी घरी उसळ करून ठेवलेली पण आमचं केव्हा चाललो होतं गार्डनला जायचं 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 पण शंभूचं एक 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 काही ना काही राहतच होतं मग आता जाऊ तेव्हा जाऊ तेव्हा जाऊ असं करता करता थोडा उशीर होऊन गेला पण म्हटलं चला अंधार व्हायच्या आधी तर चला आणि हे बघ छान फुल मिळालं आहे काजल त्याच्या कानाला आपण मस्त फोटो आय तू नको हात लावू तू चिरडून टाकशील इकडे बघा आपण फोटो काढू तुझा एका मिनिटाच्या फुल डिस्ट्रॉय केलं ताकद आहे तुझ्यामध्ये हा पाहिजे तुला फुल पाहिजे नाही तू चिरडून टाकलं बेटा शंभूचा इतका मस्त फोटो एक छान आलाय पण फोटो आता मी लावून पाहते तुला पाहिजे का घोरते आई चला झालं गार्डनची फेरी मारून झाली तर लेट्स गो होम शंभू शंभू कुठे चाललास तू कुठे चालला ये आत्याकडे ये तिकडे नाही जायचं त्या डब्यांकडे नाही जायचं आय 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 बदमाश आय बदमाश इकडे ये नाटकी नाटकी तिकडे जाऊ देत नाही म्हणून हे बघ हे घे हे बघ ही डब्बी तुझी हे बघ तुझा कांगारू कांगारू नाही तिकडे नाही जायचं समजलं नाही का तिकडे नाही जायचं चला आता आपल्याला खाऊ चला 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 भूक लागली बाला चला चला गुंडी नंगे पुंगी गुंडी नंगी पुंगी गुंडी नाही नंगी पुंगी म्हणू नको तुला नवीन शिकलाय हे नवीन शिकलाय देश का नमक डला है आडावडी करायची नवीन शिकला शटकल जा शटकल शाबा तुला बसायचं सिंहासनावर सिंहासनावर बसायचं सिंहासन प्रिय असत आनंद येऊन जातो बसला तू बसला नंगा पुंगा होता आम्ही आता शर्ट घातला ऐ ऐ कोणते उतरलो हा उतरलो परत ठेवा परत ठेवा परत ठेवा त्याला त्याच्या सिंहासना हा ठेवा आजीला दाखव मी बसलो म्हणा आजी आजी कुठे आजी सिंहासनावर बसलो आम्ही